मालपूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूक कार्यक्रम केव्हा जाहीर होणार? मालपूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकीची मुदत पूर्ण होऊन 4 वर्षे उलटून देखील निवडणुकीच्या कुठल्याही हालचाली दिसून येत नाहीत। निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे। कुठल्याही सहकारी संस्था अथवा ग्रामपंचायत, नगरपरिषदा, नगरपालिका यांचा कालावधी 5 वर्षाचा असतो। तो पूर्ण होण्याअगोदर नियमानुसार पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घ्यावा लागतो, अन्यथा मुदत वाढ मिळते किंवा प्रशासकाची नियुक्ती होते। मात्र मालपूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीला पंचवार्षिक पूर्ण होऊन देखील ते संचालक मंडळ पदावर असून नवीन कार्यक्रमाच्या कुठल्याही हालचाली दिसून येत नाहीत। यामुळे हा पंचवार्षिक कार्यक्रम का रेंगाळत आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागून असल्याने नागरिकांसह सोसायटीचे सभासद संभ्रमात आहेत। यामुळे या सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वी घेण्यात यावी अशी मागणी येथील सभासदांची आहे। 7 वर 24 साठी समाधान धनगर, मालपूर। आपल्या विविध कार्यकारी सोसायटी मालपूर येथे 2015-16 नंतर निवडणुका काय झाल्या नाहीत? आपल्या मालपूर विविध कार्यकारी सहकारी संस्था लिमिटेड मालपूर तालुका सिंदखेडी जिल्हा धुळे आपल्या संस्थेची निवडणूक सन 2011-12 साली घेण्यात आलेली होती। त्याच्यानंतर वेळोवेळी सचिवाची बदली झाली, आणि 2015-16 साली मी चार्ज घेतला। तसेच 15 सालाच्या कर्जमाफी, 2015-ची कर्जमाफी महाशय छत्रपती शिवाजी महाराज याला शासनाची प्राथमिकता होती। तसेच 2019-च्या श्री महात्मा फुले कर्जमाफी योजना याला शासनाने प्राथमिकता दिलेली होती। आणि मग महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशाने आता 5 टप्प्यामध्ये संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे कामकाज पुढे चालू आहे। त्यानुसार दिनांक 15-2-2022 रोजी संस्थेने महाशय चेअरमन साहेब, व्हाईस चेअरमन साहेब, संचालक मंडळ, तज्ज्ञ संचालक श्री चंद्रसिंग बिका गिरासे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या संस्थेने 623 सभासदांची मतदार यादी ही प्राधिकरणास, म्हणजे महाशय सहाय्यक निबंधक कार्यालय सिंदखेडा यांच्याकडे जमा केली असून, तसेच निवडणूक संचालक मंडळ निवडणूक निधी रुपये 90,000 रुपये आपण महाशय सहाय्यक निबंधक कार्यालयास पुढील कार्यवाहीसाठी जमा केलेला आहे। 2011-12 ते 2015-16 कालावधी समाप्त झाल्यानंतर निवडणुका का झाल्या नाहीत? तर त्यावेळेला 2015-16 पासून या कर्जमाफी योजनेचं कामकाज चालू होतं। 2019-ला पण होतं आणि आम्हाला आम्हाला ज्याप्रमाणे आदेश येईल त्या पद्धतीने आमच्या संस्थेचं कामकाज चालत असतं। तर आता नुकतेच वरून आदेश आला तर निवडणूक निधी जी असते ती भरण्याचं, तर त्या पद्धतीने निवडणूक निधी 90,000 चेक आणि इतर कागदपत्र आणि इतर कागद मतदार याद्यांची त्यांना पुरवलेलं आहे। तर शासनाचे जो नियम असेल त्या पद्धतीने पुढील निवडणुका होतील आणि संस्थेचं कामकाज हे चालू आहे। तर निवडणूक झाली तर त्या पद्धतीने पुढील प्रमाणे कार्यवाही होईल। धन्यवाद।